कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. पंचगंगा नदीचे पाणी आता पात्राबाहेर पडलेलं आहे. तर सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 32 फूट 2 इंच इतकी झालेली आहे आणि एका रात्रीमध्ये पाणी 1.5 फुटानं वाढलेलं आहे. जिल्ह्यातल्या 50 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत आणि 14 धरण क्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश हा पाऊस झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून पावसाची खबरबात आपण पाहतोय. सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागल्यात. पंचगंगेनं सुद्धा आता पात्र सोडलेलं आहे आणि पाणी पातळी पंचगंगेची वाढत चालली आहे.